सुस्वागतम बालमित्रांनो, शिक्षण प्रवाह या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। बालमित्रांनो, आज आहे गोष्टींचा शनिवार। इयत्ता तिसरी व चौथीसाठी आजची गोष्ट आहे शेपटीच्या शोधात पोंगल। गोष्टीचे सौजन्य प्रथम बुक्स, लेखक परिणीता शेट्टी, चित्रांकन पार्वती पिलाई, अनुवाद सायली गोडसे। छोट्या दोस्तांनो, गोष्ट आहे पोंगल नावाच्या एका छोट्या डुकरीची। पोंगल नावाच्या छोट्या डुकरीला एक भलतीच अडचण सतावते आहे। कंटाळा घालवण्यासाठी तिची शेपटी कुठेतरी एकटीच पळून गेलीये। पिटुकल्या पोंगलला तिची शेपूट शोधून देण्यासाठी तुम्ही मदत कराल ना? चला तर ऐकूया आजची गोष्ट शेपटीच्या शोधात पोंगल। पोंगल नावाच्या त्या छोट्याशा डुकरीला झोप अतिशय प्रिय आहे। अनेकदा तर पोंगल अख्खा दिवसभर झोपूनच असते। मग तिच्या इटुकल्या शेपटीला एका जागी बसून बसून कंटाळा आला तर काय आश्चर्य। एक दिवस काय झालं, पोंगल दुपारची डुलकी आटोपून जागी झाली। बघते तर काय, तिची शेपूटच कुठेतरी गायब झालेली। पोंगलला न घेताच शेपूट एकटीच कुठंतरी फिरायला, नवीन गमती शोधायला निघून गेली होती। बिन शेपटीचं डुक्कर किती वेडपट दिसतं नाही? त्यामुळं पोंगलनं लगेच शेपटी शोधून परत आणायचं ठरवलं। खर खसा, हे जंगल किती अस्ताव्यस्त पसरलेलं आहे, पोंगल म्हणाली। ऐक, ती एका लाकडाच्या ओंडक्याला अडखळली। धडाम, ती दाणकण खाली झुडपातच पडली। उफ, या शहरात किती गोंगाट आहे, पोंगल उद्गारली। पॉम पॉम, पोंगलनं वेड वाकडं धावत कशी बशी अंगावर येणाऱ्या रिक्षाची धडक चुकवली। ट्रिंग ट्रिंग, ती एका सायकलच्या खालून रांगत पुढे सरकली। कुणी माझी शेपूट पाहिली आहे का हो, पोंगलनं विचारलं। शेपटीच्या जागी तू मशरूम का नाही चिटकवत, वानरानं विचारलं। पोंगल धुसफुसली। मला माझी स्वतःची शेपटी परत हवी आहे, असं म्हणून ती दुसरीकडे शेपूट शोधायला निघाली। कुणी माझी शेपूट पाहिली आहे का हो, पोंगलनं विचारलं। त्यापेक्षा तू फुगा का नाही लावत शेपटीच्या जागी, एक कावळा तिला म्हणाला। पोंगल तुचपुसली। पण मला माझी स्वतःची शेपटी हवी आहे, असं म्हणून ती दुसरीकडे शेपूट शोधायला निघाली। अरे बापरे, या गुहेत किती हा अंधार, पोंगल पुटपुटली। चटाक चुटुक, ती अगदी जपून तिथल्या दगडी जमिनीवरून चालू लागली। धडाम, ती दगडांच्या ढिगावरून धडपडली। कुणी माझी शेपूट पाहिली आहे का हो, पोंगलनं विचारलं। त्यापेक्षा तू या गुहेतला चुनखडीचा लांब दगड का नाही लावत शेपटीच्या जागी, तिथं लटकणारं एक वटवाघूळ म्हणालं। उफ, पोंगल धुसफुसली। पण मला माझी स्वतःची शेपटी परत हवी आहे, असं म्हणून ती दुसरीकडे शेपूट शोधायला निघाली। छपाक छपाक, या समुद्राच्या आत सगळं किती ओलं ओलं आहे, पोंगल म्हणाली।
धम धम काही रंगीबेरंगी मासे पोंगलभोवती गोळा झाले. त्यांना तिच्याबरोबर नाच करायचा होता. हुश, ती एका प्रवाळामागे लपली. कुणी माझी शेपूट पाहिली का हो? पोंगलने विचारलं. त्यापेक्षा तू समुद्रातलं गवत का नाही लावत शेपटीच्या जागी? कासव तिला म्हणालं. आह, पोंगल धुसफुसली. पण मला माझी स्वतःची शेपटी परत हवी आहे, असं म्हणून ती दुसरीकडे शेपूट शोधायला निघाली. हश हुश, हे वाळवंट किती गरम आहे, पोंगल स्वतःशीच म्हणाली. खस, आपण एका वाळूच्या ढिगावर अगदी कडेला टेकून बसलेलं तिला कळलंच नाही. धपा, ती गडगडत खाली घसरून पडली. कुणी माझी शेपूट पाहिली आहे का हो? पोंगलनं विचारलं. त्यापेक्षा तू निवडुंग का नाही लावत शेपटीच्या जागी? एका उंटानं विचारलं. आ आ, टोचतंय, पोंगल कळवळली. पण मला माझी स्वतःची शेपटी परत हवी आहे, असं म्हणत ती दुसरीकडे शेपूट शोधायला निघाली. हु, या डोंगराच्या टोकावर किती थंडी आहे, पोंगल उद्गारली. आई ग, बाकीचं सगळं जग किती दूर आणि चिमुकलं दिसतं इथून. थप थप थप, डोकं गरगरायच्या आत आधी ती डोंगरावरून परत खाली उतरायला लागली. कुणी माझी शेपूट पाहिली का हो? पोंगलनं विचारलं. त्यापेक्षा तू लोकरीचा मोजा का नाही लावत शेपटीच्या जागी? याक तिला म्हणाला. पोंगलनं आपल्या या नव्या शेपटीकडे निरखून बघितलं. आहा, ही खूप सुंदर आहे, पोंगल म्हणाली. आत्तापर्यंत लावून बघितलेल्या सगळ्या शेपट्या तिला आठवल्या. काय वाटेल ते झालं तरी मी या शेपटीच्या जागी पुन्हा कधीच कॅक्टस लावणार नाही. हं, इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या शेपट्या लावून बघताना तिला खूप मजा आली होती. बाकी सगळ्यांना कायम एकच शेपूट वापरावी लागते हे तिला आत्ता जाणवलं. मग पोंगलनं मनाशी ठरवलं, त्या शेपटीला जगभर फिरून काय साहस करायचं ते करू दे, आपण घरीच बसू आणि आपापली मजा करू. बालमित्रांनो, आवडली की नाही ही गोष्ट तुम्हाला? ही गोष्ट पुन्हा वाचा. गोष्ट वाचनाचा सराव करा. आपल्या मित्रांना ही गोष्ट सांगा. धन्यवाद.